समडोळी गावच्या जिल्हा परिषद शाळेने राजवाड्याच्या रूपात शाळेचे उभारणी केली आहे. पण इथं समडोळीच्या या शाळेमध्ये या शाळेच्या वास्तूत पूर्वी राजवाडा होता, वाडा होता, आणि ती वाडा संकल्पना आता संपत चाललेली आहे. आणि म्हणून माझ्या सहज लक्षात आलं की कोरोना काळामध्ये 2 वर्ष आम्ही घराघरात शाळा भरवली आणि 2 वर्षानंतर जेव्हा आम्ही शाळेच्या मूळ इमारतीकडे आलो इथं, तर त्याची फार अवस्था अशी वाईट झालेली. मग मला एक क्षणभर मनात शंका आली की आता मुली इकडे रमतील का, तर आपल्याला शाळा सुशोभित करावी लागेल, आता रंगरंगोटी करावी लागेल. तर नेहमीच्या पद्धतीने आपण शाळा रंगवतोच, पण एक वेगळा विचार आला की मला ही मूळ वाडा असणारी शाळा आपण त्याला राजवाडाच करूया. म्हणजे इथं सगळे मावळ्यांचं चित्र रेखाटूया, सगळ्या महिला मावळ्या असतील, आणि वेगळ्या पद्धतीचं एक चित्र रेखाटन करून राजवाड्याचं स्वरूप देऊया, पण तो शैक्षणिक राजवाडा असेल. आणि ही मूळ संकल्पना मनात आल्यानंतर माझे सहकारी शिक्षक संतोष गुरव आहेत, प्रतीक्षा देवळेकर मॅडम, दीपाली मगदुम यांच्याशी मी बोललो, त्यांना पण आवडली. सगळं खरं होतं, पण ह्याला निधीची उपलब्धता कुठून करायची? म्हणून मी ग्रामपंचायतीत गेलो आणि ग्रामपंचायतीत त्या सर्व सरपंच उपसरपंच सर्वांना सांगितलं आणि त्यांनी लगेच होकार दिला की यासाठी जे काय लागेल मदत सहकार्य तर आपल्या वित्त आयोगातून करूया आणि तुम्ही सर तुमची संकल्पना तुम्ही सुरू करा. आणि याच्यासाठी मला चित्रकार पण छान पाहिजे होता, कारण माझ्या मनातल्या संकल्पना त्या चित्ररूपानं उतरवायच्या होत्या. त्यासाठी चित्रकार पण चांगले मला मिळाले मुंबईचे आणि आमच्या ग्रामस्थांची पालकांची मीटिंग घेतली, कारण खूप मोठा निधी याला लागणार होता. ग्रामस्थांनी क्षणाचाही विलंब न करता फुलना फुलाची पाकळी म्हणून प्रत्येक पालकांनी आणि ग्रामस्थ विविध मंडळ संस्था यांनीसुद्धा सहकार्य करण्याचं ठरवलं आणि हा राजवाडा उभा करण्यात आता सध्या काम चालू आहे. यामध्ये काही चित्रं अशी काढलेली आहेत की मुलांना विचार करायला लावणारे. उदाहरणार्थ महिलांची, आपल्या ज्या मूळ महिला आहेत ज्यांनी काहीतरी कर्तृत्व केले, त्यांची चित्रं अशी केली आहेत की त्यांचे नाक डोळे काढले नाहीत, त्यांची सिम्बॉलिक चित्रं काढलेली आहेत. त्यातून मुलांनी ओळखायचं आहे की ही कुठलं व्यक्तिरेखा आहे. अष्टप्रधान मंडळांच्या नुसत्या पगड्या काढलेल्या आहेत, महाराजांचा जिरेटोप काढलेला आहे, त्याच्यावरून ओळखता आलं पाहिजे की हे कोण आहेत, आणि त्याच्यावरून इतर माहिती त्यांनी गुगलवरून सर्च करावी. असा एक विचाराला चालना देणारं एक कृतीयुक्त शिक्षण अशा पद्धतीची चित्रं काढलीत की त्यातून मुलींचा अभ्यास व्हावा. एवढंच नाही, ती माझ्या सर्व शिक्षकांना मी असं सांगितलं की इथं खांब काढलेला आहे, त्या खांबातून आपणाला सगळ्या विषयांचं ज्ञान मुलींना कसं देता येईल, म्हणजे उदाहरणार्थ त्या खांबातून गणिती संकल्पना कशी स्पष्ट करता येईल, मराठीचं काय सांगता येईल, परिसराभ्यास काय सांगता येईल, अशा पद्धतीचं इथं प्रत्येक वस्तू म्हणजे आमचं एक शैक्षणिक साधन आहे. आमची शाळा शैक्षणिक राजवाडा म्हणून केलेला आहे. या म्हणजे खांब आहे, चित्र मावळे आहे, प्रत्येक चित्रातून प्रत्येक वस्तूतून आमचा कसा अभ्यास होईल, कसं उजळणी होईल ते या आम्हाला चित्रातून शिकायला मिळत आहे. आमचे काही गट आहेत, आमच्या शाळेचा तो नियमच आहे, ते गट आमच्या सरांनी केलेले आहेत. त्या गटाप्रमाणे आम्हाला जेव्हा मोकळा वेळ मिळतो, दुपारच्या सुट्टीत म्हणा असं केव्हा वेळ मिळतो, तेव्हा आम्ही या चित्रांचा अभ्यास करतो. तेव्हा आम्हाला शिक्षा, प्रत्येक मावळ्याच्या कानात 2 रिंग आहेत, तर अशा 50 मावळ्यांच्या कानात किती रिंगा, एकूण किती रिंगा होतील, असे हे गुणाकाराचं उदाहरण. आता वजाबाकीचं कसं होईल, एकूण 50 मावळे होते, त्यातील 30 मावळे लढाई करताना मरण पावले, तर आता किती शिल्लक राहिले, हे वजाबाकीचे होते. आता या खांबातून आपण दशक माळा शिकू शकतो, त्या पाकळ्या कशा आहे, त्या पाकळ्या मोजू शकतो, ती आकृती सममित आहे का असममित आहे का, हा गणिताचा म्हणजे प्रत्येक विषयांचा आम्ही अभ्यास यातून करतो. एखाद्या पडक्या वाड्यापासून शाळेची निर्मिती कशी केली जाते याचंच उदाहरण म्हणजे या समडोळी गावातील ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेमध्ये या ठिकाणी पडका वाडा होता, त्याचं रूपांतर राजवाड्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि आता या राजवाड्यामध्ये मुलींना शिक्षण दिलं जातं. इथे असणारे मुख्याध्यापक श्री पाटोळे सर यांच्या संकल्पनेतून हा राजवाडा उभारण्यात आलेला आहे. संपूर्ण या ठिकाणी चित्र रेखाटण्यात आलेली आहेत आणि अशा पद्धतीतून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे, याचं सर्वत्र कौतुक देखील केलं जात आहे. असंच जर अन्य शाळेने केलं तर नक्कीच शाळेची पटसंख्या वाढण्यास मदत होईल. स्वप्नील येरंडोलीकर, न्यूज 18, सांगली.